तालुक्याची अस्मिता, तालुक्याची अस्मिता आपण म्हणतोय सगळी, पण हा मतदारसंघ कुठला आहे? खानापूर आटपाडे हा मतदारसंघाच्या अस्मितेचा विषय आहे, त्यामुळे इथं तालुक्याच्या अस्मितेचाही बाकी काही विषय येत नाही. कोण जरी झालं तरी आमदार ह्या मतदारसंघाचा होणार आहे. तालुक्याची अस्मिता म्हटलं तर अण्णांचा अधिकार आहे उमेदवारी मागणं, परंतु जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला त्यांनी राष्ट्रवादीत होती. तालुक्याची अस्मिता म्हणून ते भाजपमध्ये प्रवेश केला, भाजपमधनं पदं घेतली, सत्ता उपभोगली. आता त्यांचे इतिहासने असं वाटत असेल की महाविकास आघाडीची सत्ता येईल, परत आपण सत्तेत जाऊ, म्हणजे सत्तेभोवती फिरणं हा त्यांचा हेतू असेल असं मला वाटतं. शेने आधी संपर्कात राहायला पाहिजे होतं, आता अण्णांचा गट राहिला आहे का, कुठं राहिला आहे का? आता करसुंडीत बघा, करसुंडीत अण्णांचा गट प्रबळ होता एकदम. ज्या लोकांना आता आटपाडी तालुक्याच्या अस्मितेविषयी वाटते, त्या लोकांनी ह्या मतदारसंघाला नाव आटपाडी तालुक्यात आहे का, 286 खानापूर आहे, त्या लोकांना आतापर्यंत त्याची जाणीव झाली नाही. अण्णांनी 2004 भाऊंना पाठिंबा दिला, पुन्हा 9 अनिल भाऊंना पाठिंबा दिला, पुन्हा 14 वेगळी भूमिका, 19 वेगळी भूमिका. असं होत नाही ना, अशी तालुक्याची अस्मिता नसते. तुम्ही ठाम राहा ना, मग तुम्ही कशाला वर अस्मिता म्हणताय? तुम्ही वरलेला पाठिंबा का दिला? अस्मितेत बोलायचं झालं तर आता 10-10 वर्ष लोकांना अस्मिता आठवली नाही. काय लोकांना आठवली? ती शेवटच्या 3 महिन्यात आठवली. मग इथं अमर शेबा पुणे अर्ज माघारी गेला पाहिजे होता, 14 गोपीचंद पडळकरांना पाठिंबा द्यायला पाहिजे होता ना 2014. तुम्ही खायला एकाच्यात, गायला एकाच्यात, आणि नाचायला एकाच्यात आरात, असं चालतं. म्हणजे नेत्यांनी ह्यांना ओळखावं, ही कार्यकर्ता बांधाव चालतं, ही कधी इकडे कधी तिकडे, ह्यांच्या नादाला लागू नका. आता पाणी आलं तर पुढचं बघितलं पाहिजे, आंघोळ गेली आणि कपडे घातली म्हणजे काय नाही, पुढे गेलं म्हणजे रोजचं परत पोटाच बघायला लागते, बरोबर आहे. आपल्याला गुंड पैदा करायचे नाहीत, आपल्याला कॉन्ट्रॅक्टर पैदा करायचे नाही, आपल्याला सुशिक्षित पिढी घडवायची आहे, संस्थात्मक जाळ आहे इकडे सगळं आहे, हीच आपल्याला निर्माण करायचं. खरं टेंबूचं काम कोणी केलं हे आमच्या मित्रांनी सांगावं. कोण म्हणते मी टेंबूचा जनक आहे, कोण म्हणते पाणीदार आमदार आहे, आम्हाला वाईट नाही वाटत. सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे? स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचा आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहे दिवाळीच्या गुलीगत ऑफर्स. तब्बल 2 एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिलीची फुल शॉपिंग, दिवाळी डबल गिफ्ट धमाका. दिनांक 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत 4,500 रुपयांच्या पुढील प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट. 300 प्रकारच्या पैठणी, 1,000 प्रकारच्या डिझायनर साड्या, 100 प्रकारचे ब्लाउजेस वर्क साड्या, 100 प्रकारच्या इरकली नारायणपेठ साड्या, 9 रेडीमेड पैठणी साड्या, यासह आकर्षक व्हरायटी. मग वाट कसली बघताय? त्वरा करा, फॅशन वाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा. नमस्कार, मी दत्तकुमार खंडागळे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. आपल्या जनसभा ते विधानसभा या स्पेशल कार्यक्रमात आज आपण आटपाडी तालुक्यातील खरसुंडी या गावात आलो आहोत. सध्या महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. या विधानसभेला खानापूर मतदारसंघात नेमकं कुणाचं वार आहे, कुणाची हवा आहे, जनतेचा कौल काय आहे, आणि इथला आमदार कोण होणार आहे, लोकांच्या मनात काय आहे, लोकांच्या मनातला आमदार कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी आज आपण खरसुंडी या गावात आलोत. जनसभा ते विधानसभा या स्पेशल कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत राजलक्ष्मी ग्रुप विटा, रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, विश्वकर्मा प्लाऊड अँड ग्लास सेंटर विटा, P52 वर्ल्ड विटा. आत्ता आपण या इथं जवळपास सगळ्याच गटाचे कार्यकर्ते जमलेले आहेत. काल पण आपण इथं आलो, काय काल काय गटाचे कार्यकर्ते नव्हते म्हणून आपण कालचा कार्यक्रम आपण स्थगित केला, आणि आज दुसऱ्या दिवशी आपण या गावात आलोत. आपण जाणून घेऊया इथं नेमकं कुणाची हवा आहे, कुणाचं वार आहे. तुम्हाला काय वाटते? वैभवदादा पाटील. वैभवदादा पाटील. राजेरांना देशमुख.
वैभवदादा पाटील. वैभव पाटील नेत्यांचा आदेश येईल त्या पद्धतीनं. कुठल्या कुठल्या नेत्यांचा? विश्वजित कदम आणि जयदेव भाया भोसले आणि विशाल पाटील. अजून संभ्रमात आहे की जरा परत सांगतील. 100% सुहास भैया बाबर. आता तुम्हाला कळलंच. सुहास भैया बाबर युवा सम्राट सुहास भैया बाबर. सुहास भैया बाबर. सुहास भैया बाबर. इकडं बऱ्यापैकी सुहास भैया बाबर आणि इकडं वैभव पाटील राजेंद्र अण्णाचे एक शिलेदार आहेत. राजेंद्र अण्णा 1995 नंतर पहिल्यांदा उभे राहत आहेत. म्हणजे आटपाडीच्या अस्मितेचा विषय घेऊन गेले काही दिवस आटपाडीच्या अस्मितेची चर्चा आहे. खरंच आटपाडीची अस्मिता आहे का? 100% आटपाडीची अस्मिता आहे. हां, आटपाडी तालुक्यातून आम्ही भाजप भारतीय जनता पार्टीबरोबर काम करतो आहे. हां, आजही मी तिला भारतीय जनता पार्टीचंच काम करतो आहे. पण भारतीय जनता पार्टीतर्फे आमचे नेते राजेंद्र अण्णा देशमुख यांनी अर्ज भरायचं ठरवलं होतं, पण इथली जागा शिवसेनेला जाणार म्हणून त्यांनी जरा इकडे तिकडे बोलवून त्यांना वरच्या पदाधिकाऱ्यांनी बोलवून घेतलं. आणि त्यानंतर आमचे सहकारी मित्र ब्रह्मानंद पडळकर यांनी पण अर्ज भरला, परंतु काही कारणास्तव काल ब्रह्मानंद पडळकर साहेबांनी अर्ज त्यांचा काढून घेतला आणि राजेंद्रांना आता उमेदवार उभारले आहेत. आणि आम्ही राजेंद्रांना पाठिंबा दिलेलाच आहे. आणि अस्मिता म्हणून तालुक्याची आणि एक तालुक्याचा वचक म्हणून कितपत आणि किती दिवस पाठिंबा द्यायचा म्हणून यासाठी आम्ही 100% राजेंद्रांच्या पाठीमागे आहे. एक 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 2014 गोपीचंद पडळकर याच मतदारसंघातून उभे होते. ते पण आटपाडी तालुक्यातलेच. मग 2014 आटपाडीची अस्मिता नव्हती का? आटपाडी तालुक्याची अस्मिता 100% तुम्ही म्हणताय तशी होती. त्यावेळेस पण दोन उमेदवार उभारले 2014 अमरसिंह बापू उभारले गडाळ चिन्हावरून, गोपीचंद पडळकर साहेब कमळ चिन्हावरून उभारले होते. आणि त्यावेळी चारही पक्षांनी सांगितलं की प्रत्येकाने अर्ज भरा, त्यामुळं अस्मिता होती 100%. आणि त्यावेळीची पण मतदारसंख्या बघा दोघांच्या, आपले आमचे नेते बापूसाहेबांची पण मतदानाची संख्या बघा आणि पडळकर साहेबांची पण बघा. त्या लोकांना तालुक्यातून तुल्यबळ मतदान त्यांना दिलेलं आहे. आणि ह्यावेळेस पण 100% तालुक्यातून राजेंद्रनाथ देशमुख यांना तुल्यबळ मतदान होईल. आणि अजून पण एक दोन उद्या दोन दिवसाच्या मीटिंग होणार आहेत, त्यानंतर 100% तुम्हाला 100% वातावरण फिरलेलं दिसेल. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. यांनी आटपाडीच्या अस्मितेचा विषय केला आहे, तुम्ही का सांगता? आता अस्मिता म्हटलं तर कसं आहे, प्रत्येकाला आम्ही पण आटपाडी तालुक्यातल्या अस्मिताही पाहिजेत. पण त्यांनी माझं म्हणणं होतं एक 2-3 वर्ष पूर्वी तयारी चालू करायला पाहिजे होती की काय ग्रामपंचायत इलेक्शन नाही आणि आमची इच्छा आहे त्यांनी वैभव पाटलांचं काम करायला पाहिजे होती. त्यांनी तुतारी चिन्ह घेतलेलं आहे, शरद पवार गटात प्रवेश केलेला आहे, त्यामुळं माझी एक वैयक्तिक इच्छा होती की त्यांनी वैभव पाटलांचं काम करायला पाहिजे होतं. तालुक्याची अस्मिता आपण म्हणतो आहे सगळी, पण हा मतदारसंघ कुठला आहे? खानापूर आटपाडी हा मतदारसंघाच्या अस्मितेचा विषय आहे, त्यामुळे इथं तालुक्याच्या अस्मितेचाही बाकी काही विषय येत नाही. कोण जरी झाला तरी आमदार ह्या मतदारसंघाचा होणार आहे, त्यामुळे तालुक्याची अस्मिता ही शेने आधी संपर्कात राहायला पाहिजे होता. आता अण्णांचा गट राहिला आहे का? कुठं राहिला आहे का? आता खरसुंडीत बघा, खरसुंडीत अण्णांचा गट प्रबळ होता एकदम. डवरी समाज असेल, बाकी गडशी समाज असेल, इतर समाज सगळा अण्णांच्या पाठीमागं होता. अण्णांचा काही संपर्कच नाही ना. अण्णांनी 2004 भाऊंना पाठिंबा दिला, पुन्हा 9 अनिल भाऊंना पाठिंबा दिला, पुन्हा 14 वेगळी भूमिका, 19 वेगळी भूमिका. असं होत नाही ना, अशी तालुक्याची अस्मिता नसते. तुम्ही ठाम राहा ना, मग तुम्ही कशाला वर अस्मिता म्हणताय? तुम्ही वरल्याला पाठिंबा का दिला? मग इथं अमरशे बापूने अर्ज माघारी घ्यायला पाहिजे होता 14, आणि गोपीचंद पडळकरांना पाठिंबा द्यायला पाहिजे होता ना 2014. तुम्ही काय सांगा? आजपर्यंत उभा त्यांनी राहायला पाहिलं होतं, आत्ताच तालुक्याची मधनंच अस्मिता कशी काय जागी झाली ह्याच्यावर पण लोकांचा संभ्रम आहे. आता ज्यावेळेस उभा राहिले त्यावेळेस त्यांना म्हणजे पाठिंबा द्यायलाच पाहिजे होता, तेव्हा तालुका कुठं गेला होता. आणि दुसरी गोष्ट, आज मला तुम्ही गोष्ट सांगा, काल तुमचा चॅनल हे ती येऊन गेला आहे, ती बांधावचं कडी होतं त्यांना कळलं नाही आपण कुठं पडायचं, इकडं का इकडं, आणि आज स्पष्ट झालं आहे तुमच्या पद्धतीनं. तालुक्याची अस्मिता म्हटलं तर अण्णांचा अधिकार आहे उमेदवारी मागणं, परंतु जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला त्यांनी राष्ट्रवादीत होती, तालुक्याची अस्मिता म्हणून ते भाजपमध्ये प्रवेश केला, भाजपमधनं पदं घेतली, सत्ता उपभोगली. आता त्यांचे इतिहासने असं वाटत असेल की महाविकास आघाडीची सत्ता येईल, परत आपण सत्तेत जाऊ, म्हणजे सत्तेभोवती फिरणं हा त्यांचा हेतू असेल असं मला वाटतं.
जसं अनिलभाऊ बाबर आमच्यासाठी आदरणीय आहेत तसे राजेंद्र अण्णा पण आहेत. त्यांच्यावर बोलणं योग्य नाही, पण लोकशाहीमध्ये अस्मिता हा मुद्दा चालत नाही. विकास कामावर मतं मागितली जातात आणि 10 वर्षामध्ये स्वर्गीय अनिल आमदार अनिलभाऊ बाबर यांनी भरघोस विकास निधी आणून तालुक्याचा कायापालट केला आहे. त्यामुळं जनता ही विकास कामाच्या पाठीशी उभा राहणार आहे आणि सुहास भाया बाबर हे भरघोस मताधिकाराने आमदार म्हणून निवडून येणार. माझे आमदार सदाशिव पाटील पण 10 वर्ष आमदार होते, त्यांची विकास कामं नाहीत का? कसं आहे, 2004 ते 2009 ह्या वेळेस जरा परिवर्तनाची लाट होती. अपक्ष म्हणून निवडून आले, त्यावेळेस राजेंद्र अण्णांनी त्यांना सपोर्ट केला, निवडून आले. पण 2009 ते 2014 त्यांचं मताधिक्य बघा, ते 2700 मताने निवडून आले. आणि त्या 2009 ते 2014 जी जीवनमरणाची पाण्याची समस्या होती ह्या भागात, दुष्काळी भागात चिमणीला पखराजने पाणी प्यायला नव्हतं, त्यावेळेस त्या नेत्यांनी ह्या दुष्काळी जनतेची अवहेलना केली की हे टेंबू योजना पूर्ण होणार नाही, हे दिवा स्वप्न आहे. त्यामुळे जनतेनं 2014 त्यांची जागा दाखवून दिली आणि जो माणूस ह्याच्यावर कार्यरत आहे असे स्वर्गीय आमदार अनिलबाबा बाबरला 2014 मताधिक्याने निवडून दिलं. आणि 2014 ते 2019 कार्यकाळ बघा आणि मतदारसंघात फिरून बघा, झालेली विकास कामं बघा, हरित क्रांती झाली, सगळ्या लोकांना, शेतकरी लोकांच्या आज शेतात जावा, सगळीकडे बाग आहेत, डाळिंबीच्या बाग आहेत, आंब्याच्या बाग आहेत, ऊस आहेत, आणि आता सगळा तरुण वर्ग स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभा आहे. आणि प्रत्येकाला आता दूध क्रांती झाली, सगळं झालं. त्यांनी स्वतःचा वैयक्तिक विकास केला नाही आणि ह्यांच्या नेत्यांनी काय केलं, वैयक्तिक व्यवसाय एक संस्था काढून स्वतःचा व्यवसाय चालू केला. पण भाऊनी सर्वसामान्य जनतेसाठी टेंबू योजना ही महत्त्वाची होती, त्याच्यावर कायम पाठपुरावा केला आणि पाणी आणलं. भाऊंच्या पश्चात सन्माननीय सुहासभाया बाबर यांनी दुःख पाठीशी टाकून अवघ्या 9 महिन्यात 1250 ते 1300 कोटीचा निधी आणला. 1250 ते 1300 कोटीचा निधी आणून त्यातली 60 ते 70% वर्क ऑर्डर काढून कामं चालू झाली होती. बाकीचे जे निविदा निघाल्या, तुमच्याकडे येतो, तुमचा जो मगाचा मुद्दा आहे, मी पुन्हा तुम्ही जो आरोप केला त्यांच्यावर त्याचं आपण त्यांच्याकडे उत्तर घेऊया. म्हणजे आत्ताच त्यांनी सांगितलं की वैभव पाटलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. कालच आपला विषय झाला होता, त्यांनी सांगितलं की टेंबू बोलायचं नाही, कोणीच बोलायचं नाही टेंबू नंतर. आता कसं आहे, सदाभाऊ पण नाहीत, अनिलभाऊ पण नाहीत, दोन आमदार आता नवीन होणार आहेत, नवीन युवक आहेत दोघं, त्यांच्याकडे काय अपेक्षा आपण ठेवल्या पाहिजे हे बघितलं पाहिजे. विषय काय, 95 राजेंद्रांना अपक्ष आमदार झाले, संपतराव देशमुख असतील, शिवाजी नाईक असतील किंवा गोरपडे असतील, ह्या सगळ्यांनी पाठिंबा दिली युती सरकारला. अण्णांनी काय, अण्णांनी आणि संपत देशमुखांनी टेंबू योजना मंजूर करून, काय पाहिजे तर पाणी पाहिजे, टेंबू योजना मंजूर करून घेतली. आणि ह्यांनी सांगितलं की 95 अण्णा आमदार होते, 99 अण्णा पडले, अनिलभाऊ आमदार झाले. त्यावेळी विदर्भाचा अनुशेष होता, त्यावेळी 1 रुपयाचा निधी इकडे येत नव्हता. विदर्भाचा अनुशेष 2004 पुन्हा सदाभाऊ आमदार झाले, त्यावेळी त्यांनी AIBPची मान्यता प्रतीक पाटलाच्या माध्यमातून घेतली, सगळं केलं. आणि विदर्भाचा अनुशेष असतानासुद्धा 1200 कोटीचा निधी त्यावेळी 2014 माहुलीतनं बुधेळ तलावात पाणी 2014 पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना गेलं. फक्त काय झालं अनिलभाऊंच्या काळात, की फक्त जी साधा पाट होता त्याला फक्त काँक्रिटीकरण झालं आणि बंदिस्त पाईपलाईन झाली. बाकी काय विषय, सगळे आमदार, अनिलभाऊंचं श्रेय नाही असं नाही, अनिलभाऊंचं श्रेय आहे, मोठं श्रेय आहे. त्यांचं जो ध्येय होतं की पाणी पोचलं पाहिजे प्रत्येकाच्या, प्रत्येक आमदाराचं काम आहे, एकट्याने ती वाढायचं नसतो रथ, सगळ्यांनी वाढल्याशिवाय पुढे येणार नाही. सगळ्यांचं काम आहे, अण्णांनी केलं, पुन्हा सदाभाऊ असतील त्यांनी केलं, पुन्हा अनिलभाऊंनी 10 वर्षात केलं. त्यांचं मत आहे की तुमच्या नेत्यांचा धंदा आहे बाकीच्या गोष्टी, धंदा असतो जनतेचं काम, धंदा असं होत नसतो, गरज असते ती तिथं जात असतो, सगळं होत असते. धंदा म्हणजे धंदा नसतो, सगळी जगत असते, सगळं करत असते. आता आमच्या घरातली 2 का आहेत तिथं कर्मचारी, किंवा त्यांचे कर्मचारी आहेत म्हणून मी पण बाजू घेत नाही. फक्त कसं होतं विषय, तुम्ही विट्यातनं शिवाजी चौकात गेलो, लेफ्ट साईडला गेलो का नाही, आपण सगळ्या संस्था चांगल्या चालू दिसते त्या, आणि राईट साईडला आपण मायनीकडे गेलो का नाही, पहिल्यांदा सुतगिरण लागती, पुन्हा कारखाना लागतो. कारखान्याची अवस्था तर मी सांगू का काय झाली ती, मी एकदा गेलो मायनी रोडला, तर यशवंत कारखाना, तर नुसतं श आणि वच राहिलेलं, सगळं खाली पडलेलं. मग शव संपलायच कारखाना ना, कारखाना बुडला, सगळं झालं. फक्त एक कंपनी चांगली चालू आहे बघा, कुठली, मायनीकडे तुम्ही जाता, तो नाथ बँकेट हॉल आहे, त्या पुढं तुम्ही गेला, त्या अलीकडे गेला ना तुम्ही, तिथं फक्त पाईपाची कंपनी चालली असत्या, बंदिस्त पाईपलाईन आहे ती कंपनी चालू होती, कुणाची आपल्याला माहीत नाही, फुल्ल चालू आहे कंपनी. कारखान्याचं फक्त शेव उरले आणि बाकीच्या सगळ्या संस्था बंद पडलेत आणि खाजगी कंपनी चालू असताना आरोप आहे.
कसा आहे विषय, कारखाना दोन्ही मी तालुक्यातले कारखाना आता बंद अवस्थेत होते, त्यावेळेस दुष्काळी परिस्थिती होती, तुम्हाला माहीत आहे शेतीला पाणी नव्हतं आणि तसल्या परिस्थितीत कारखाना चालणं हे अशक्यप्राय होतं, कामगारांचं पगार भागवणं हे ते, मग त्यावेळेच्या अडीअडचणीत कारखाना कसा राहील? बरं, त्याच्यावर ते सहकाऱ्यांचा सहकारी संस्था ह्यांचा राहावा म्हणून अनिल भाऊंनी त्याच्यासाठी न्यायप्रविष्ट बाब केल्या, त्याचा पाठपुरावा चालू आहे. ज्या लोकांना आता आटपाडी तालुक्याच्या अस्मितेविषयी वाटते त्या लोकांनी ह्या मतदारसंघाला नाव आटपाडी तालुक्याचं आहे का, 286 खानापूर आहे, त्या लोकांना आतापर्यंत त्याची जाणीव झाली नाही. आणि दुसरी गोष्ट कसं आहे, अस्मिता सांभाळणारी जी लोक आहेत, ज्याने अस्मिता सांभाळणार, अस्मितेबद्दल बोलतोय मी पहिल्यांदा, कारण विकासाच्या कामाबद्दल तरी यांनी सांगितलेलंच आहे. अस्मितेत बोलायचं झालं तर आता 10-10 वर्ष लोकांना अस्मिता आठवली नाही, काय लोकांना आठवली ती शेवटच्या 3 महिन्यात आठवली. पण बाबर कुटुंब असं आहे की त्यांना कायमच सर्वसामान्य लोकांची घेणं देणं आहे, कायमच त्या लोकांना कुठलाही फोन असू द्या काही असू द्या, त्या लोकांच्या जाणारे म्हणजे मदतीला जाणारी माणसं आहेत ती. तुम्ही किती वाजता फोन करा, काम थोड्या वेळानं उद्या होईल पण काम 100% होईल गॅरंटी, तिथंपर्यंत पोहोचतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची यंत्रणाच अशी आहे की ते कधी बाबा या परत करतो फोन, आता तुमचं काय बघू काय नंतर मी फोन करतो साहेबांना. भाऊंची सुद्धा यंत्रणा अशी होती की डायरेक्ट जो हे आहे ज्याची अडचण आहे तो माणूस आणि डायरेक्ट अधिकारी होते की नाही तुमच्या समस्या काय असेल ती. एक मिनिट मी त्यांच्याकडे जातो. तुम्हाला शेवटच्या 3 महिन्यातच अस्मिता आठवते असं त्यांचा आरोप आहे? शेवटच्या 3 महिन्यात असा विषय नाही काय, बरेच दिवसापासून असं काय नाही. आता मग असं काढलं संस्थात्मक जाळ्याचा विषय, त्या हिशोबानं बघा तुम्ही. आता काल ही आमची मित्र म्हणली की टेम्बूबद्दल कोणी बोलायचंच नव्हतं, तशा अण्णांच्या सगळ्या संस्था व्यवस्थित चालू आहेत, एक कारखाना अपवाद वगळता सगळं व्यवस्थित चालू आहेत. आताच कोणतर म्हणलं की दुष्काळामुळे कारखाना बंद आहे, पण सुतगिरणी व्यवस्थित चालू आहे, तुम्हाला सांगतो बँक व्यवस्थित चालू आहे, दूध संघ व्यवस्थित चालू आहे, जे सगळे जे प्रोजेक्ट त्यांचे आहेत ते व्यवस्थित चालू आहेत. आणि विषय कसा आहे, ही झाला वरच्या लेवलचा विषय, आपल्या गावात जे काय करायचं असते त्याबद्दल गेली जवळजवळ 20 वर्ष झालं ही खरसुंडी देवस्थानाचे मागणं देवस्थानं ब वर्गातून जाऊन अ वर्गात गेली. तर मला आमचे सरपंच म्हणले अरे ते SRZ-चा निधी का असतोय, मी म्हणलं ते परवा गोलीगत म्हणतो त्याच्याकडे SQ RQ ZQ ते विषय काढा म्हणलं बाजूला, SRZ तुम्हाला मी माहीत नाही काय माहीत नाही. तर आम्हाला भाजपच्या माध्यमातनं तर विद्यमान कैलासवाजी आमदारांनी काय सांगितलं, तुम्हाला ते SRZ-चा कुठला तरी फंड देतो, तर आम्ही त्याच्यावर काही थांबलेलो नाही. तर आम्ही भाजपच्या मागं लागून काय आमचे सहकारी मित्र जळगावचे आहेत त्यांच्या मागं लागून आम्ही कसं ब वर्गात जाईल हे बघितलं. दुसरी गोष्ट मी पुराव्यासकट बोलतो, खरसुंडीमध्ये आता प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, तर त्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं श्रेणीवर्धन होऊन जिल्हा रुग्णालय होणार होतं. तर इथलं जिल्हा रुग्णालय आटपाडीचं इथं डायरेक्ट आम्हाला मिळत असताना आमदारांनी ती जिल्हा ग्रामीण रुग्णालय दिगंचीला दिलं, तर आता आम्ही प्रयत्न करून आमच्या ग्रामपंचायतच्या टीमनं प्रयत्न करून ती परत आम्ही इथं आमदार गोपीचंद पडळकरांच्या माध्यमातून ती परत माघारी इथं खरसुंडीत आणलं. तर ह्यो विकास आहे. आमच्या गावचं तळं आहे, त्या तळ्यात पाणी येते, पाणी पाझरते, ते आता आम्ही त्याची प्रमा घेतल्या, जवळजवळ 2.5-3 कोटीचे प्रमा आहे. आता 95 साली ज्यावेळेस युती शासन होतं त्यावेळेस गावात पाणी आलं प्यायचं, त्यावेळी सुरेशभाऊ खाडे आताचे मंत्री आपले जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः ठेकेदार होते, तर त्यावेळेस जे पाणी येतं ते जातं येते. आता लोकसंख्या वाढलेली आहे, तर आम्ही त्याच्या माध्यमातनं म्हणजे तुम्हाला सांगायची गोष्ट त्या माध्यमातनं आम्ही त्याचं रिवाईज एस्टिमेट करून जवळजवळ 3-3.5 कोटी त्याचं रिवाईज एस्टिमेट आम्ही सरपंच आणि आमची ग्रामपंचायत सदस्य आहेत ह्यांनी ते करून आणलं. तर आमच्या प्रत्येकाला पुराव्यानिशी आपण बोलतो आहे, प्रत्येकाला यांनी खेळ दिलेली आहे. बोलणार का? बरं का, मला आता तुम्ही केलेल्या विकास कामाचं तुमच्या तालुक्याच्या अस्मिता ही कळल्या. आता ह्यांनी तुम्ही कुणाची अस्मिता सांगताय? पळगव साहेबांची. वर काय चालू आहे माहिती होती, मग तुम्ही कोणाचा झेंडा हातात घेतला ही तर नेमकं कळू द्या. तुम्ही अण्णा तो तरीतनं इकडे म्हणजे ह्याच्यात गेले ती बाहेर, याचं उत्तर आपण दे. हां, त्यांना विचारा की तुम्ही त्यांचं मत आहे तुम्ही नेमकं कुणाचं आहे, भाजपचे प्रतिनिधी आहे का कुणाचं आहे? आम्ही 2 मिनिट ऐका, भाजपबरोबर आहे का तर भाजपबरोबरच आहे, आम्हाला त्यांचे विचार पटत नाहीत. महायुतीचा उमेदवार इथं असताना तुम्ही महायुतीचा उमेदवार असताना आम्ही त्यांचं काम करणार नाही, त्या हिशोबाने त्यांनी पण आम्हाला त्रास दिलेला आहे ना, आम्हाला वैयक्तिक पण त्रास दिलेला आहे ह्या विद्यमान आमदारांनी.
विद्यमान आमदार जे आमदार होते कैलासवासी त्यांच्याकडून आम्हाला त्रास झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट, आम्ही झेंडा नव्हे, आमचं काम पडळकरांनी केलेलं आहे. काय माझी मित्र बांधव सांगतील सगळंच मी बोलणार नाही. आता जी कामं झालेली आहेत ती 100 फक्त भाजप, सेनेचा त्यात काही संबंध नाही. हां, प्रोटोकॉलप्रमाणे कुठं काय तर झालं असेल तर आम्हाला कुठल्या पडळकर साहेबांनी कुणाही दारात नेलं नाही. का नेलं नाही तर त्यांना इथून आमची जी शक्ती होती ती राजेंद्रनाथ देशमुख ही शक्ती होती, ह्यांनी ताकद दिली. आम्ही पडळकर साहेबांच्याकडे गेलो, पडळकर साहेबांच्या माध्यमातून, काकांच्या माध्यमातून ही आम्ही सगळी कामं केली. पण जास्तीत जास्त आम्हाला त्यात पडळकर साहेबांनी मोठी मदत केली. ते आम्हाला म्हणले नाही तुम्ही ह्याच्या दारात जावा, त्या दारात जावा. आम्ही त्यांचं गुणगान गाणारच ना, त्यामुळे इकडं कुणाचा आहे नाही कुणाचा राहायचाही प्रश्न येत नाही. आम्हाला ज्यानं मदत केली त्याचं आम्ही नाव घेणार. मदत त्यांनी करायला पाहिजे होती. ग्रामपंचायत बॉडी ज्यावेळेस निवडून आली त्यावेळेस कैलासवासी आमदारांच्याकडे गेली होती बऱ्याच वेळा, त्यावेळेस त्यांनी मदत केली नाही, म्हणून आम्ही हे मार्ग धरला. आता लक्षात आलं. आपण एक मिनिट त्यांच्याकडे उत्तर घे. आमच्या मित्रांनी सांगितलं की ह्या 5 वर्षात भरपूर निधी आणला, परंतु आमचा मित्र 2014 आमच्याबरोबर अनिल भाऊचा प्रचार करत होता. त्यावेळेला आमच्या पार्टीतनंच आमच्या सहकार्यानंच सरपंच झाला आणि त्यानं त्या 5 वर्षात अनिल भाऊकडे किती हेलपाट मारलं आणि किती निधी आणला हे त्याच्या तोंडनं त्यानं सांगावं. आणि कुणाच्या आशीर्वादानं आपला राजकीय प्रवास सुरू झाला हे देखील त्यांनी सांगावं. कसं आहे, महायुतीतनं सरकार आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, मग महायुतीतनंच निधी आला आहे, ह्यांचा काय गरज नाही ना, महायुतीनंच दिला आहे. मग त्यात श्रेय कोणाचा? इथल्या स्थानिक आमदार पत्राशिवट कुठल्या पाठपुराशिवट निधी मिळत नसतो, ही वैयक्तिक आकसापोटी ह्यांचा विरोध आहे. म्हणजे तुम्ही खायला एकाच्यात, गायला एकाच्यात आणि नाचायला एखाद्या दारात असं चालतं का? ज्यानं काम केलंय त्याला कामच केलं म्हटलं पाहिजे. महायुतीनं दिलंय ना तर महायुतीनं दिलंय म्हणा ना. तुम्ही असं का म्हणताय ह्यांनी केलं नाही, त्यांनी आम्ही त्यांच्या दारात गेलो नाही. पक्षकोर कुठला आहे ते? भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट, ह्यांनीच निधी दिला आणि गावाचा आणि तालुक्याचा विकास केला आहे ना. मग हे तुम्ही मान्य करताय, फक्त वैयक्तिक आकसापोटी तुम्ही विरोध करताय. आपण त्यांच्याकडून उत्तर घेऊया. तुम्ही खाता एकाचं गाता एकाचं असं त्यांचं वैयक्तिक आकसापोटी नाही. जी वस्तू त्याची सांगतो हे त्यात सदस्य होते, सरपंच होते, त्यात काय तर कामानिमित्त बाहेर गेलेत. आम्हाला त्यांनी टिकूनच घेतलं नाही. आता वरणं ज्यावेळेस पाणी आलं त्यावेळेस आमच्याकडे अधिकाऱ्यांचं रेकॉर्डिंग टायपिंग आहे, त्यांनी दिलेलं आहे. ते म्हणले तुमच्या गावातनं मुख्य कॅनल गेला तुम्हाला वरणं पाणी देता येत नाही. पण पडळकर साहेबांनी स्वतः तिथं येऊन, ब्रह्मानंद पडळकरांनी येऊन स्वतः पोकल्यानं लावून ते पाणी वरणं सोडलं. अजून पण ती रेकॉर्डिंग माझ्याकडे, ती म्हणली तुम्हाला तिथनं पाणी देताच येत नाही आणि आम्ही तुम्हाला इथनं पाणी सोडणार आहे. आमची कामं त्यांनी केलेत. आम्ही भाजपचं आहे का तर भाजपचंच आहे 100%. आणि 2014 होतो त्यावेळेस आम्ही त्यांचं अनिल भाऊंचं काम केलं का तर केलंच. हे राजकारण आहे. आज समीकरण बदलतं आहे कामाचा उद्योग. आणि त्यावेळेस आम्ही कामं केली कुठं 5 लाख 2 लाख, पण आता जवळजवळ आम्ही 30-35 कोटी रुपये निधी आमदार गोपीचंद पडळकरांच्या माध्यमातून आणि आम्हाला राजेंद्रनाथांनी प्रत्येक वेळोवेळी माझी आमदार का असताना आम्हाला पत्र दिली. पत्र देताना सुद्धा यांनी सांगितलं तुम्हाला SRZ फंड देतो. SRZ म्हणजे ते ह्याच्यागत झालं, SQ RQ ZQ गत, काय माहीत नाही त्याला, वाक्य नाही काय नाही, SRZ निधी झाला. पडळकर साहेब कुठल्या पक्षात आहे ते? कुठल्या भाजप आहे तिथे? नाही मग निधी कुठून येत तुम्ही? तुम्ही ती मान्यच करताय तोंडाने. अब इकडे एक बोलताय तिकडे एक बोलताय. गावात तुम्ही किती? बर, मला आज एक प्रश्न आहे. आज वैभवदादांचा पक्ष असेल, सुहासबाईंचा पक्ष असेल, अण्णांचा पक्ष असेल, ह्या कार्यकर्त्यांनी संभ्रम पैदा झाला आहे की आपण करायचं काय. आणि आता ह्यांचं म्हणजे कसं झालं, आता ह्याच्या मागं जावावं. काल ते तुम्ही 3 वाजेपर्यंत तिथे थांबून गेला. तुम्हाला काय त्यांनी सांगितलं? आम्ही उद्या आमची भूमिका स्पष्ट करू. म्हणजे नेत्यांनी ह्यांना ओळखावं, ही कार्यकर्ते बांधावच आहेत, ही कधी इकडं कधी तिकडं, ह्यांच्या नादाला लागू नका. नाही तुम्ही फुकट पैसे देऊन बसू नका ह्यांच्या नादात. तुम्ही बोलणार होता मग अशी? नाही, त्यांच्या मुद्द्यावर मला बोलायचं होतं. मग त्यांनी सांगितलं की नेता आमचं फोन उचलतेत, हे करतेत, ते करतेत. 2014 ज्यावेळी सदाभाऊंचा पराभव झाला, सदाभाऊ पडले, त्यावेळी भैरवनाथ मंगल कार्यालयामध्ये बैठक झाली, चिंतन बैठक. त्यामध्ये एक कार्यकर्ता आळसनचा होता, त्यानं भाषण केलं. तो काय म्हणला की भाऊ काय पण करा की अनिल भाऊ गटाकडे जी क्षमता आहे, म्हणजे अनिल भाऊंचं काम काय आहे की कुठला पण कार्यकर्ता काय पण होऊ द्या. पोलीस स्टेशनला गेला फोन केला, तहसील ऑफिसला गेला फोन केला, तिथं चुकीचं असू किंवा बरोबर असू, अनिल भाऊ लगेच फोन करून तिथं दम देतात. पोलीस स्टेशनला लगेच कार्यकर्ता बाहेर येतो. त्यानं कार्यकर्त्यांनी सांगितलं की भाऊ तुम्ही फक्त एक आमचा फोन उचला, इथं घरात घेऊन आम्हाला पाहताना राहणार, पण तिथं आमची बाजू घ्या, चुकीचं असलं तरी घ्या. सदाभाऊंनी त्यावेळी सांगितलं मला चुकीची कुठली बाजू घ्यायची नाही. हीच आम्हाला त्यांचा दृष्टिकोन आवडतो. म्हणजे एक संस्कारी नेतृत्व काय आहे काय, व आपल्याला गुंड पैदा करायचे नाहीत, आपल्याला कॉन्ट्रॅक्टर पैदा करायचे नाही, आपल्याला सुशिक्षित पिढी घडवायची आहे, संस्थात्मक जाळा आहे इकडं सगळं आहे.
हीच आपल्याला निर्माण करायची. कसं आहे माननीय सदाशिव भाऊ पाटील यांच्याकडे कसं आहे विजन आहे, माणसं विकास करते, त्यांच्यावर संसार चालवायचे टेक्निक आहे. माणसाला गाडी चालवायची काय म्हणलं तर ड्रायव्हिंग क्लास लावतो हे करतोय, पण त्याने संस्था चालू आहे, कारखाना चालू आहे, बँका चालू आहे सगळ्या संस्थितीत. फक्त कसं आहे माणसानं म्हणून एक एकानं विकास केला. पाण्याचा विषय संपला आहे आता, आता पाणी आलं तर पुढचं बघितलं पाहिजे. आंघोळ गेलं कपडे घातली म्हणजे काय नाही, पुढे गेलं म्हणजे रोजचं परत पोटाचं बघायला लागते. बरोबर आहे का? बर का, संस्थेविषयी बोलायचं झालं तर ह्या 10-15 वर्षात काय अनिल भाऊना कळलं नाही का आपल्या संस्था उभा करावायत. आज ह्या लोकांच्या संस्था उभा केल्या त्या, आज ह्या लोकांनी ज्या संस्था उभा केल्या त्यांचं विजनच फक्त एक आहे, ह्या संस्थेच्या माध्यमातून लोक उभा करायची. आणि ह्याच्यात मेजॉरिटी जी लोक आहे ते संस्थेतलीच लोक आहे, ती सर्वसामान्य लोक जी लोक आहे ती हे अनिल भाऊंच्या बाजूचे आहेत लोक. ह्यांना काही संस्था उभा करायला नसते का? स्वतःचं आलं असतं की नाही करायला का? करता आलं नसतं. लोकांची काम केली त्यांची स्वतःची केली असते, नाहीत गेली. आता आमच्या मित्रांनं सांगितलं संस्थेचं जाळं निर्माण केलं, कर्मचाऱ्यांच्या हाताला काम दिलं, पण आमच्या मित्राच्या भावानं का नोकरी सोडली? तो माझा मित्र आहे जवळचा, त्यानं का नोकरी सोडली? म्हणजे आपल्याच कुटुंबाचा फायदा. आणि दादा स्वतः येतात ते आता या 4 महिन्यात यायला लागले दादा, ह्याच्या अगोदर दादा त्यांच्या कर्मचाऱ्याच्या वाढदिवसाला सुद्धा आलं नाही. आता परवा दिवशी त्यांच्या मॅनेजरचा वाढदिवस झाला तेव्हा दादा गावात आला. अस्मिता असणारी दहा अगोदर दादा आलं नाही. आणि खरसुंडीतल्या सदाभाऊच्या कार्यकर्त्यांच्या दुसऱ्या कोणत्याही कार्यकर्त्यांच्या घरी दादा गेलेत असं त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगा. ज्यांनी हो का, ज्यांनी आता सांगितलं संस्था कोणासाठी काढल्या, स्वार्थासाठी काढल्या, लोकांची ऐका, लोकांची लग्न होत नाही ती पोरांची कुठं. जर आता सदाभाऊची इथं दोन उदाहरणं आहेत, इथं दोन उदाहरणं आहेत, त्यांनी नोकरी सोडली, सोडू द्या. इथं फक्त सदाभाऊच्या संस्थेत मला घ्या, पगार देऊ नका असं बापाने येऊन सांगितलं भाऊसनी की फक्त लगीन होस्तो याला ठेवा. अशी पोरं काय काय कामाला आहेत इथं. लग्न झाल्यावर नोकरी सोडू देते ना, पण त्याचं लगीन जर झालं सळलं लागलं त्याचं. आणि ह्यांनी ज्यांनी सांगितलं की संस्था 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 संस्थेला त्यांनी पहिल्यांदा जमीन दिली ती भाऊंचं कार्य करतो सदाभाऊंचं. कशा पाहिलं आम गेलं काय गेलं आम्हाला काय माहीत नाही. त्यांची जमीनच आहे, त्यांनी शाळेला जमीन दिल्या 2 एकर. ऐका आणि ऐका, आणि टेंबूचा मुद्दा सोडून दुसरा मुद्दा यांनी काढावा. संस्था स्थापन करू नका म्हणतोय, पण होत्या त्या चालवायत राहिल्या पाहिजे होत्या. तुमचं ती सगळ्या बँका असू द्या किंवा प्रियदर्शनी असू द्या, सगळं बंद पाडलं. आता सगळ्यांचं झालं. मी 1990 पासून आज ताग आहेत, फक्त ही निवडणुका टेंबूवर चालली बरोबर. आता हे सगळे आमचे मित्र उभा राहिलेत, कोण कुठल्या पक्षाचा आहे मला माहित नाही, मी सर्व पक्षी आहे. खरं टेंबूचं काम कोणी केलं हे आमच्या मित्रांनी सांगावं. कोण म्हणते मी टेंबूचा जनक आहे, कोण म्हणते पाणीदार आमदार आहे, आम्हाला वाईट नाही वाटत. सगळे आमचे मित्र आहेत, सदाभाऊ असतील, आज सदाभाऊचा मुलगा उभा राहिला आहे, कोण घ्या अनिल भाऊंचा मुलगा उभा राहिला, कोण आमचे दुश्मन नाहीत. पण खऱ्या अर्थानं टेंबूचं काम कोणी केलं, जर ज्यांनी काम केलं असेल त्याचं जर नावच घेत नसतील ऐकून, आम्हीच केलं ना आमच्याशिवाय कुणीच केलं नाही म्हणत असतील ऐकून घ्या. आज तालुक्याला पाणी आलं, पहिल्यांदा टेंबूचं 1990 ज्यावेळी अनिलभाऊ आमदार झाले त्यावेळी ॲक्च्युली फक्त खानापूर तालुक्याचा आराखडा होता, आटपाडी तालुका सांगोला तालुका त्याच्यामध्ये कुठंच काय नव्हतं. आणि 1992 मी प्रत्येक पेपरनं घेतल्या तर कोणाला माहीत आहे का नाही, मला माहीत नाही. प्रत्येक पेपरनं मी माझी मुलाखत दिली होती आणि त्याच्यावरती फार मोठा वाहपो झाला होता. आणि त्यानंतर आम्ही पुण्याला जाऊन पुण्याच्या ऑफिसमध्ये प्रत्यक्षात बघितलं, त्यांनी सांगितलं खानापूर आटपाडे सगळ्यात आला आहे, पण प्रत्यक्षात फक्त खानापूर तालुक्याचीच त्यामध्ये योजना होती. आणि ती असताना पुन्हा त्यानंतर 95 अण्णा आमदार झाल्यानंतर 45 आमदार अपक्ष निवडून आले, त्यामध्ये सगळ्यात मोठं श्रेय अजितराव गोरपडे असतील, संपतराव देशमुख असतील, राजेंद्रनाथ देशमुख असतील, आबासाहेब देशमुख असतील सांगोल्याचे, ह्यांचं सगळ्यात मोठं श्रेय. आम्हाला मंत्रीपद नको, पण आम्हाला आमच्या लोकांना पाणी पाहिजे. आणि ज्या वेळेस 1995 आमदार झालेलो आटपाडला फार मोठा मेळावा घेतला, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भाजपचे होते, भाजप शिवसेना एकत्र होते आणि ह्या 45 जणांनी पाठिंबा दिला होता, त्यावेळी आटपाडीला फार मोठा मेळावा आणि नागनाथ अण्णांचं फार मोठं श्रेय. 1992 नागनाथ अण्णांनी पाण्यासाठी चळवळ सुरू केली, आम्ही सगळे बरोबर जायचो, एक ट्रक यायचा, एका ट्रकमध्ये 4-4 माणसं जात होती. आणि 1995 त्या ठिकाणी घोषणा केली, महामंडळाची स्थापना केली आटपाडीमध्ये, आणि कर्जरोखे आटपाडी तालुक्यातून उभारायला सुरुवात केली. पैसे शासनाकडे नव्हते, पैसे उपलब्ध करून कॅनॉल खोदले गेले. कॅनॉल जर खोदले नसते
तर त्यानंतर पाणी तुम्ही कुठून आणलं असतं? प्रत्येक जण म्हणतोय मी पाणी आणलं, हे सगळे केनार 70% काम पूर्ण झालं होतं. हे इथं कुणीही नाकारू शकत नाही. कुणीही सांगावं की 70% 99% जर 6 महिने निवडणुका लवकर लागल्या नसत्या तर 6 महिन्यामध्ये पाणी आलं असतं. हे आज ही परिस्थिती आहे. पण प्रत्येक जण जनतेची दिशाभूल करतात. मी स्वतः पाणी आणलं, मी आणलं पाणी. पण ज्या राजेंद्रांना देशमुख, संपतराव देशमुख आणि आबासाहेब देशमुख ह्यांनी एवढं धडपड केली त्याच्यासाठी आणि एवढं मोठं काम, आज 5वा टप्पा हा प्रत्येक आमदार होतोय त्याने कामच केलं पाहिजे. हे आज आमदार फंडाची कामं काय, त्याला काय फार मोठा सुशिक्षित आमदार लागत नाही. त्यांनी एक पत्र द्यायचं आहे हे पेविंग ब्लॉकला 5 लाख, ह्या गावाला समाज मंदिरासाठी 10 लाख रुपये, हे फक्त पत्र द्यायचं आहे. त्याला अडाणी आमचा अंगठेबहादूर आमदारसुद्धा किंवा अंगठेबहादूर शेतकरीसुद्धा ते पैसे देऊ शकतो, त्याला काही अर्थ. आणि एक आहे, सरकार जे आहे सरकारनं पैसे त्याच्या कशातलं देत नाहीत. सरकारने आज योजना काढलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. सरकार कुठनं पैसे देतोय? आमचे टॅक्सचे पैसे आम्ही भरतोय. टॅक्स त्या टॅक्समधनं पैसे देतात, काय कोणावर उपकार करत नाहीत. आपण नमस्कार. महत्त्वाचा विषय मांडतो. खरसुंडी गावामध्ये दत्ताभाऊ तुम्ही प्रत्येक 5 वर्षातून येता आणि प्रत्येक कार्यकर्त्यापाशी जाऊन प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक पार्टीचा कार्यकर्ता या खरसुंडी गावामध्ये येऊन आपल्या नेत्याचं गुणगात असते. नेत्यानं ही केलं आहे ती केलं आहे म्हणून सर्व सांगत असतात. दत्ताभाऊ, ह्या खरसुंडी गावामध्ये आज जर बघायला गेलं, ह्या खरसुंडी गावामधल्या एवढ्या लोकसंख्या असलेल्या गावाला हे देवस्थानचं ठिकाण आहे आणि या देवस्थानच्या ठिकाणला आज गेले 50 वर्ष हे देवस्थान मागं राहिलं. या देवस्थानमध्ये येणारे भाविक हे 10 लाख भाविक, 10 नाही 25-30 लाख भाविक वर्षाकाठी या ठिकाणी येतात. येणाऱ्या भाविकांची सुविधा उपलब्ध करण्यासाठी या देवस्थानची सुधारणा होणं ह्या आमदार प्रतिनिधी आमदार खासदाराचं काम आहे. ह्यांनी कधी ह्या गावाला का मागं ठेवलं की बाबा ह्यांनी ह्या देवस्थानचा गेल्या 50 वर्षा पाठीमाग आतापर्यंत कधी त्यांनी कमधनं कधी पुढं ढकलण्याचा प्रयत्न केला नाही. त्याच्यामुळं येणाऱ्या भाविकांनी इथं सुविधा उपलब्ध झाली नाही आणि ह्याची सगळी जबाबदारी ह्यावर कोण काय बोलतंय का? ह्या खरसुंडी गावातल्या प्रत्येक कार्यकर्त्यावर, खरसुंडी गावामधल्या लोक मतदान करणार आहेत. ह्या लोकांच्या मतदानावर हे सगळे नेते पुढारी आम्ही एवढा विकास कामावर ह्या नेते पुढाऱ्यांनी कधी प्रयत्न केला नाही भाऊ. खरसुंडी गावामध्ये जे आतापर्यंत प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी नेते पुढारी येतात, प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर पुढील 5 वर्षामध्ये ते खरसुंडी गावाच्या मूळ गरजांसाठी कधी काय बघत नाही. ते आल्या आल्या भाविकांसाठी या ठिकाणी ज्या सुविधा उपलब्ध करायचं आहे की सर्व नेत्यावर आहे, सर्व नेत्यावर. कारण अजूनपर्यंत हे खरसुंडी गाव क वर्गात होतं आणि क वर्गातनं आता या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून आणि आमदार पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या विशेष प्रयत्नांनी हे खरसुंडी गाव गेल्या अनेक वर्षापासून जे झालं नाही ते आता ब वर्गात गेले. ऍक्च्युअली हे देवस्थान अ वर्गाच्या दर्जाचं देवस्थान असतानाही हे देवस्थानचा जर विकास झाला असता तर परिसरातल्या 10-12 गावांची आर्थिक परिस्थिती बदलून त्यांचा आरोप सगळे आम्हाला मान्य आहे. काय माहितीये का, इथं गुरु समाजी लोकसंख्या ज्यादा आहे, सगळ्यात ज्यादा. आतापर्यंत जागा जमिनी काय दिलेलं आहे ते गुरु समाजात दिलेलं आहे. विकास होणारच आहे का? विकास होणार आहे, जागा उपलब्ध पाहिजे, बरोबर आहे का? त्यासाठी आता काय अरांची जमीन आहे, इकडे तिकडे काहीतरी होईल, विकास होत राहील. अनिल भाऊ ज्यावेळी आमदार झाले गेलेवेळी त्यावेळी ब्रह्मान गोपीचंद पडळकर साहेबांनी राजेंद्र अण्णांनी सहकार्य केल्यामुळं अनिल भाऊ निवडून आले. सदाभाऊ 10-15 हजार मतात पडले. पण आता समीकरण बदललंय, आता चान्स वैभव पाटलांना ज्यादा आहे, त्यामुळे वैभव पाटील निवडून येतील. क्षेत्र ब मध्ये गेले पण ब चा जो निधी आला तो खर्चाचा फुटतो. शासनाच्या जागा त्यांच्या ताब्यात आहे, निधी आलाय गावाला पण तो निधी खर्चाचा कुठ? सगळ्या जागा जिकडे तिकडे मोकळ्या जायच्या, निधी खर्चाही जागा नाही. दुसरा विषय ग्रामीण रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव मी दाखल केलेला आहे मुंबई मंत्रालयात. त्याच्याकडे माझ्याकडे पुरावा, एकनाथ शिंदे आरोग्य मंत्री असताना मी तिकडच्या भागात ग्रामपंचायत पाठपुरावा मी केलेला आहे. त्यामुळे ह्यो सगळे जे चालले ब वर्ग केला पण ब वर्गाचा निधी खराब झाला कुठं? तुम्ही शो प्रश्न लय मोठा आहे ना गावाला. आमच्या नेत्याने सांगितलं की ज्या टेंबू योजना ह्यांनी आणली, टेंबू योजना त्यांनी आणली. पण मी स्वतः अनिल भाऊंना विचारलं होतं की टेंबू योजनेचे जनक तुम्हाला का लोक म्हणते. मी मला जेव्हा कळतंय तेव्हापासून मी अनिल भाऊचा कार्यकर्ता आणि आम्ही केव्हा निष्ठा बदललेली नाही. आणि दुसरा विषय असा, तेव्हा भाऊ म्हणले अरे मी तयार केलेली पदवी नाही, जनतेनं मला जनक म्हणले. मी कधी म्हणलं नाही किंवा त्यांचा पोरगा म्हणलं नाही की आमच्या वडिलांना टेंबू योजना आणली. पण आता ज्या नेत्याने सांगितलं त्यांच्या गावचा तलाव अनिल भाऊंनी दिला,
त्यांच्या गावातून लाईट आणि खरसुंडीला आली त्यांची लाईट अनिल भाऊमुळे आली पण आमची लोक खरसुंडीची ज्यावेळेस त्यांच्या सोसायटी अनिल भाऊ तलावात ज्यावेळेस भीर खात आली खरसुंडीच्या पाण्याची तेव्हा त्यांच्या गावचा नेता दगडा घेऊन आला विरोधाला विरोध करायचा आहे दोन्ही राजकारण चाललंय त्यांचं विजन काय आहे मला हे विजन सांगा सोसायटी हा राजकारणाचा विषय दिला असेल आम्हाला माहित नाही पण 1990 ला आम्ही अनिल भाऊना निवडून दिलं होतं ऐकून घ्या काम करते म्हणून एक मिनिट मला बोलू द्या एक मिनिट आम्ही अनिल भाऊना 4 वेळा निवडून दिले प्रत्येक वेळी अनिल भाऊने ह्यावेळी आम्हाला निवडून द्या पुढच्या वेळी आठवडी तालुक्याला संधी देतो पण हे आमच्या आठवडी तालुक्यातली जनता ह्यांना काय वाटायला लागले कुणाला वरची लोक आम्हाला काय म्हणतात हे सुद्धा विचार नाही एक सांगतो आणि तलाव जर म्हटले साठवण तलावचं श्रेय खऱ्या अर्थानं याचे आपल्या जलसंधारणचे अनाडंगे नाही जलसंधारणचे एक अधिकारी आहेत आणि आमचे एक बापूराव देशपांडे एक्सपायर झाले मी सरपंच होतो त्यावेळी 92 ला ऐकून घ्या मी त्यांना बोलवून सर्वे केला पाठवला मंजूर केला त्याचं श्रेय खऱ्या अर्थानं राजेंद्रांनाच आहे कुठल्याही याचं नाही आणि त्या ठिकाणी विरोध करायला अनिल भाऊने लावला त्या लोकांना दहार तुंबण्यासाठी विरोध करायला लावला तिथं बसायला लावलं लोकांना दारेत फक्त मला एक म्हणायचं आहे मी त्या गावचा सरपंच होतो ह्या गावातही मी आहे फक्त एक आहे आम्ही ज्यांना निवडून दिलं त्यांचं काम करणं कर्तव्य आहे आज गेली 10 वर्ष माझा रस्ता पडलेला आहे नारळ फोडून सुद्धा अनिल भाऊनी केलेलं नाही तुम्हाला माहितीसाठी सांगतो गेली 10 वर्ष नारळ फोडला उद्घाटन घेतलं फक्त आम्ही त्यांच्या बाजूला नाही त्यांच्या बाजूला येत नाही ऐकून घ्या रस्ता ऐकून घ्या बंद पडला वापरायसाठी चालते त्यांचा निधी चालतोय आणि आज महायुतीचं काम करत आहे त्यावेळेस आमची अस्मिता आम्हाला ही माझा वैयक्तिक रोष चालणार नाही ज्याच्याकडे निधी आला त्याचं प्रामाणिकपणे काम करा ज्यावेळेस गोपीजी बडगर आमदार झाले महायुती होती पण ते फक्त देवेंद्र फडणवीस एकट्यांचं भाजप होत त्यास हा कोविंद हिरा आहे याला आपण काही करून आमदार करूया म्हणून दिलेला आहे आणि या 40-45 या लोकांचा विरोध झालेला आहे या लोकांचा विरोध झाला की याला आमदार करू नका श्यामच्या डोक्यावर बसेल डोक्यावर बसलेला माणूस आहे आणि मी मग सांगतात गोटुळ गोटुळ ही 8 दिवसाला कळजे 8 दिवसात आम्ही 24 या चौकात असतोय आणि सगळी गटुळे भरली या लोकांच्या गावाचा विकास झाला पाहिजे मागच्या यात आम्हाला अनिल भाऊ निवडून आलते बरोबर जनतेने अनिल भाऊंना निवडून दिलं पण अनिल भाऊ ज्यावेळी त्या साईडला निवडून देऊन लोकांची गोरगोरी फसवणूक करून लोकांच्या ऐका लोकांची फसवणूक करून ह्या तालुक्यातली जनतेला आधार दिला त्या लोकांनी दिला का नाही दिला ते कोणच्या साईडला गेले 50 खोके असे म्हणून माणसाने ओके करून ठेवलं ह्या गोरगरिबाला तर ह्या लोकांना जंतर कसं ठेवायचं आणि कसं राहायचं ह्या लोकांनी घेतला तो या तालुक्यात ठरवायचा आहे. खोक्याचा आरोप चुकीचा आहे. हे काय गद्दार वगैरे नाही. उठाव केलता कशासाठी केलता. तर टेम्पो क्रमांक 6-6 मिळावा 6 टप्पा साठी आणि ही सदाभाऊंच आहे वाक्य काय टेम्बू सोडून पोटाने दाखवू देणार त्याचा अर्थ त्यांना सुद्धा मान्य आहे की टेम्बू कोणी केले आणि देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील त्यांनी त्यांना टेम्बू योजनेचं जनक हे नाव दिले का तर त्यांची पोचपावती ते निघेल पटणकरण सगळे आमदार पुन्हा काय कुणाचं काम नाही टेंबू आणि जर टेंबूचे जनक जर अनिल भाऊ असतील तर फक्त 6 टप्प्यालाच नाव का दिलं पूर्ण टेंबू योजना जिथं चालू होती त्याला नाव द्यायला पाहिजे अनिल भाऊ बाबर टेंबू योजना तुमच्या 6 टप्प्यालाच का दिलं म्हणजे 6 टप्पा फक्त तुमच्या कालखंडात झाला 5 टप्प्यात जर पाणी आलं नसतं 6 कुठं येणार होतं
कुठं काय येणार? सावंडलाही तुम्हाला मान्य झालंय ना? सावंडलाही मान्य करा. मग आता वैभवदादाने पवार साहेबांकडून किती रुपये घेतले? वैभवदादा अजितदादां बरोबर होते. मागच्या 2-4 महिन्यात प्रवेश केलता. आता परवा दिवशी त्यांनी पाठी बदलली. म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी पक्ष बदलला चालतो. पक्ष बदलला आदल्या दिवशी की दुसऱ्या दिवशी सहाव्या टप्प्याचं श्रेय अनिल भाऊचं आहे का? तर 100% आहे. मी मान्य करतो अनिल भाऊ पाणीदार आमदार होते, चांगले आमदार होते, त्यांनी काम केलं. बोलतो का? आता गद्दारीचा विषय काढ तर गद्दारी 2014 तुम्ही कुठं होता? महाविकास म्हणजे इकडं आघाडी सरकारमध्ये अनिल भाऊ कुठं होते? इकडं सदाभाऊ आमदार असल्यामुळे तिकीट मिळणार म्हणून कुठं गेला? शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्या जाहीर केला. केला जाहीर केला. 2 मिनिट जाहीर प्रवेश केला त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटात. आणि जाहीर प्रवेश करून पुन्हा चोरून असं बुरखा घालून पळून गुवाहाटीला गेले. ते पण अनिल भाऊ पण पहिले राष्ट्रवादी होते, सगळे राष्ट्रवादी. मला बोलले की गुवाहाटीला गेलं कितना आलं म्हणजे टोटल गद्दारी म्हणणार नाही काय ते काहीतरी हे असतंय बाबा उठाव झाला असेल काय पण होते का असे तडजोड असेल गेला आणि दादा आमच्या बरोबर होते. तेव्हा दादा यांच्या बरोबर होते. दादा काय गेलं एस पी सुद्धा माहित आहे कसं गेलं काय तर बाबा तालुक्याचा काहीतरी विकास होईल सत्यत गेलं. सदाभाऊ तो भाजपमध्ये गेलतो विठ्ठ्याची पाणी योजनेसाठी सदाभाऊ भाजपमध्ये गेलतो. गोगाव पाणी योजना त्यांनी मंजूर करून आणली. हो का? सत्तेची तडजोड आहे यात. कुणी कुणाला अनिल भाऊला म्हणायचं नाही गद्दार आहे, त्यांनी एस पी म्हणायचं नाही गद्दार आहे. कुणी कुणाला तडजोड आहे. सगळ्यांनी पक्ष बदलले. फक्त आम्ही सांगतो 2 मिनिट कर्मचारी सोडून कार्यकर्ते. माझ्या प्रश्नाचं यांनी पोलीस उत्तर दिलं ना आतापर्यंत. काय म्हणतोय? असू द्या, ते मुंजनक म्हणत असेल. लोकांनी पदवी दिली, पाणीदार आमदार त्याचं काम चांगलं होतं, त्याच्याबद्दल आमचं आज बिलकुल दोमत नाही. कारण आम्ही सुद्धा त्यांना 4 वेळा निवडून दिले, मत दिले, तो विषय नाही. पण मला काय म्हणायचं आहे, एक माझा मूळ मुद्दा, टेंबूच काम सुरू कोणी केलं? 70% काम कोणाच्या काळात झालं हे तुम्ही सांगा. सुरू केलं तिथं संपलंय का? सुरू केलं म्हणजे संपलंय. 14-14-2014 तुम्ही सांगितलं निधी एवढा आलाय आणि जागा सांगितलं ऐकून घ्या. गुरु समाजात जिमने गेलेत का तर गेलेत हे निश्चित मान्य ऐकून घ्या. पण आज या गावामध्ये 85 महाराज शासनाच्या जागा आहेत, त्या काय काढत नाही तुम्ही? आता नानाने सांगितलं की 4 वेळा आम्ही अनिल भाऊला सपोर्ट केला. मागच्या वेळी बापूसाहेब उभा राहिलो तेव्हा यांनी कुणाला सपोर्ट केला? बापूसाहेबांना. मग अनिल भाऊला कसं सपोर्ट केला म्हणताय तुम्ही? आणि परत आता तुम्ही सांगताय अनिल भाऊला मदत केली आहे.
अनिल भाऊंनी त्यांच्या गावाला निधी दिला का सुंडीला निधी दिला एक समाज मंदिर शासकीय इमारत मोठे मोठे केले ती आहे का साध्या तुम्ही आता का आता झालाय तुम्ही तर कुठे आता आता झालाय ना 5 वर्ष सगळ्यांची मतं जाणून घेतली गेल्या अर्धा पाऊन तासापेक्षा आपण जास्त चर्चा करतोय सगळ्यांनी सगळ्या सहनेत्यांचं त्यांची कामं सांगितली त्यांचं दिलेलं योगदान सांगितलं अत्यंत चांगली आणि खेळमिळीत चर्चा झाली खूप चांगलं बोलला तुम्ही वज्रहर्षी इथं आलात वज्रहर्षी बोललात त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद.